पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये जोरदार चकमक झाली. 3 सराईत गुन्हेगारांनी थेट पोलिसांवरच गोळीबार केलाय आणि त्यामुळे गुन्हेगारांची पोलिसांवर गोळीबार करण्याची हिंमत झालीच कशी असा सवाल उपस्थित होतोय. पुण्याच्या ग्रामीण भागात गुन्हेगारांची दहशत. गुन्हेगारांचाच पोलिसांवर गोळीबार. पोलिसांवर गोळीबाराची हिंमत झालीच कशी. पुण्याच्या ग्रामीण भागात गुन्हेगारांच्या वाढत्या दहशतीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. सांगवीच्या योगेश जगतापच्या हत्येप्रकरणी फरार असलेले 3 गुंड खेडच्या करकुंडी डोंगरालगतच्या घरात लपले होते. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्वतः या गुंडांना घेरलं. गुंडांना शरण येण्यासाठी त्यांनी आवाहन केल्यानंतर गुंड गणेश मोटे, अश्विन चव्हाण आणि महेश मानेनं पोलिसांवरच गोळीबार केलाय. चार वेगवेगळ्या टीम करून झाडीमध्ये मधून लपून लपत छपत छापा घातला असता आरोपींना पोलिसांची चाहूल लागताच आरोपी बाहेर येऊन पळून जात असताना त्यातील 2 आरोपींनी, एकाने डोंगराच्या दिशेने टीम नंबर 1 यांच्याकडे 1 राऊंड फायर केला, त्याचवेळी दुसऱ्याने रोडच्या दिशेने टीम नंबर 2 येत असताना त्यांच्यावर 1 राऊंड फायर केला. गोळीबार होत असताना सुद्धा पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून त्यांना जेरबंद केलं. आरोपी झाडा झुडपातून पळत असताना माननीय आयुक्त यांनी स्वतः तिथे पडलेला झाड उचलून आरोपीच्या अंगावर टाकले. तेव्हा आरोपी खाली पडले असता पथकातील इतरांनी आरोपींना पकडले. तेव्हा आरोपींनी जास्तच आक्रमक व हिंसक होत असताना पथकाने योग्य व वाजवी बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतलेले आहे. गुंडांमध्ये पोलिसांची दहशत हवी, पण खेड चाकण भागातल्या गुंडांना पोलिसांची भीती उरली नाहीये. या गुंड प्रवृत्तीला ठेचून काढलं नाही तर ते पोलीस ठाण्यात सुद्धा घुसण्यास कमी करणार नाही. रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, चाकण.